बघा तर सर्वांना स्क्रीन दिसते. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. आवाज येतो का बघा. येस ठीक आहे ओके. आपण न्यू एक्झाम्पल पाहतोय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल 3 ऑर्डरचं आहे, 3 रोज आणि 3 कॉलम. बरोबर. आता हा मॅट्रिक्स आहे, याच्यातलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला सांगितलेलं आहे 3R3, म्हणजे आपण बदल थर्ड रो मध्ये करायचा आहे. आता तो बदल करत असताना नेक्स्ट ए इज इक्वलन्स टू, आता हा मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला बदल कुठे करायचा आहे, तिसऱ्या रो मध्ये. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट 2 रोज आहे अशी लिहून घ्यायची, 1 -1 3, 2 1 0. आता नेक्स्ट बघा, थर्ड रो आपला हा आहे 3 3 आणि 1. आता याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, मग 3 × 3 9, देन नेक्स्ट 3 × 3 9, अँड देन 3 × 1 इज 3. हे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आपलं कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर काय सांगितलंय, अँड देन C3 + 2 C2, म्हणजे याच्या आता तिसऱ्या कॉलममध्ये ॲडिशन करायचे. परंतु काय करायचं, त्याचा सेकंड कॉलमला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. आता त्यानंतर आपल्याला हा मॅट्रिक्स जो आपल्याला मिळालेला आहे तोच पुन्हा एकदा लिहून घ्यावा लागेल. बघा, आता या ठिकाणी 1 - 1 3, 1 - 1 3, त्यानंतर 2 1 0, 2 1 0, 9 9 1. आपल्या ट्रान्सफॉर्मेशन कुठे करायचं आहे, थर्ड कॉलममध्ये, थर्ड कॉलममध्ये करायचं आहे. बरोबर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा, आता C3 + 2 C2 आहे. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला C3 + 2 C2 सांगितलंय, है की नाही. मग थर्ड कॉलम कोणता आपला, हा कॉलम आहे बघा, 3 0 3. बरोबर. आणि त्यानंतर सेकंड कॉलम आपला हा आहे, -1 1 9. उभ्या पद्धतीने मान्य केले असेल त्याला कॉलम म्हणतो आपण. आता या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, आपल्याला बदल कुठे करायचा आहे, थर्ड कॉलममध्ये. मग पहिला आणि दुसरा कॉलम आपण आहे असं लिहून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये चुकत नाही काय. 1 2 9, त्यानंतर आपल्याला -1 1 9, हे दोन्ही कॉलम आहे अशी लिहून घ्यायचं. आता तिसऱ्या कॉलममध्ये बघा, पहिलं एलिमेंट 3 आहे की नाही, प्लस 2 × C2 चं एलिमेंट किती आहे, -1, म्हणजे इथं 2 × -1 - 2 येणार आहे, म्हणजे 3 - 2 1, हा इथे एलिमेंट जायला झाला 1. ओके. म्हणजे तिसऱ्या कॉलममधला फक्त एलिमेंट बदलला. त्यानंतर सेकंड कॉलम, सॉरी सेकंड एलिमेंट बघा, सेकंड एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचा. ह्या थर्ड कॉलमचा एलिमेंट आहे 0, प्लस ॲडिशन करायचे ना, इथे ॲडिशन सांगितले बघा, प्लस 2 × C2 चा एलिमेंट 1 आहे, म्हणजेच 0 + 2 म्हणजे 2 आला. बरोबर. एलिमेंट बघा, लक्षात येते का तुमच्या, एलिमेंट आला 2. त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट करतो आहे आपला 3 कॉलममधला, तिसऱ्या कॉलममधला 3 एलिमेंट आहे, प्लस 2 × सेकंड कॉलममधला एलिमेंट आहे 9. हे मल्टिप्लिकेशन करावंच लागेल, 3 + 2 × 9 इज 18, 18 + 3 इज 21. अशा पद्धतीने आपल्याला रिक्वायर्ड मॅट्रिक्स मिळालेला आहे. ओके, आलं का लक्षात. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी मॅट्रिक्स घेऊन दिलेला आहे, त्याच्यामध्ये पहिलं ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलं आणि त्याच्यानंतर सेकंड ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी. बघा, समजले का सर्वांना. येस ठीक आहे. आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. मग आता सेकंड एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 - 1 3, ह्याच्यानंतर 2 1 0, 3 3 1, C3 + 2 C2, अँड देन 3 R3. तर आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲडिशनल एक सूचना दिलेली आहे. बघा काय सांगितलेलं आहे, करस्पॉन्डिंग एक्झाम्पल्स आहेत की
यापूर्वीच आपण जे एग्जांपल सोडवलेलं आहे त्याचा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेम आहे बरोबर. मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, ट्रान्सफॉर्मेशन चेंज केलेत बघा. अगदी लक्षपूर्वक जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघा 3R3 आणि नंतर कॉलममधला बदल दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा कॉलममधला बदल सांगितलं आहे, त्याच्यानंतर रोमधला बदल सांगितलं आहे. आणि असं विचारलं आहे, व्हॉट डू यू कंक्लूड इन एक्झाम्पल. आपण याच्या ठिकाणी 1 आणि 2 दिल्या ना, म्हणून आपण 1 आणि 2 म्हणूयात आपण. आता एक्झरसाइजमध्ये ॲक्च्युली एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी 5 आणि 6 एक्झाम्पल म्हटलेलं आहे बरोबर. सर्वांना आवाज क्लिअर होतोय का बघा, आणि स्क्रीनवरचं लिहिलेलं सर्वांना दिसतंय का बघा, स्पष्ट दिसतंय सर्वांना? ठीक आहे, ओके. तर आपल्याला काय करायचं आहे आता, या मॅट्रिक्समध्ये बदल करायचा आहे. मग आपण जे काय बदल करतोय त्यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं, म्हणजे आपण रोमध्ये करतोय कॉलममध्ये करतोय. मग त्या ठिकाणी बघा काय करायचं आन्सरमध्ये, सुरुवात कशी करायची, लेट ए इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स लिहायचा. ओके, गिवन मॅट्रिक्स इज 1 -1 3 ओके, त्याच्यानंतर 2 1 0 3 3 1 दिलेला मॅट्रिक्स ॲज इट इज आहे असं लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कुठे करणार आता, हो थर्ड कॉलममध्ये C3 + 2C2 बरोबर. आता न्यू मॅट्रिक्स तयार होणार आपल्याला A = 2 बघा, थर्ड कॉलम चेंज होणार आहे ना, त्यामुळे फर्स्ट टू कॉलम्स ISLH 1 2 3 -1 1 3. आता थर्ड कॉलममध्ये इलिमेंट बघा 3 हा इलिमेंट आहे 3 आहे की नाही, प्लस हा थर्ड कॉलम सांगितलं ना C3 + 2 2C2 C2 म्हणजे सेकंड कॉलम, सेकंड कॉलमचं इलिमेंट आहे -1 म्हणजेच 3 - 2 आलं ना, 3 - 2 किती 1. त्याच्यानंतर नेक्स्ट इलिमेंट आहे थर्ड कॉलममधला 0 + 2 × 1 आलं का लक्षात, 2 × 1 म्हणजे 0 + 2 किती येणार आहे 2. नेक्स्ट वन काय येणार आपलं बघा, नेक्स्ट वन आपलं 0 + 2 = 2. त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट आहे 1 + 2 × 2 सेकंड कॉलमचं एलिमेंट 3 1 + 3 × 2 = 6 6 + 1 = 7 हा आपला नवीन मॅट्रिक्स तयार झाला झाला की नाही, ए मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये आपण हे ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3R3 म्हणजे हा जो आपल्याला मॅट्रिक्स मिळालेला आहे नवीन त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. ओके, आता हे रपवर्ग आहे असं ठेवूयात आपण, काय अडचण नाही. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड कॉलममध्ये बदल करायचा ना, R3 काय करायचं आहे, हो बघा 3R3 ना, म्हणजे तिसऱ्या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं. आता या ठिकाणी न्यू मॅट्रिक्स तयार होईल की नाही. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, थर्ड कॉलममध्ये बदल करायचा ना. मग पहिले दोन कॉलम आपण आहे सिलुव्यान, मग काय करायचं बघा, थर्ड कॉलममध्ये सॉरी थर्ड रोमध्ये बदल करायचा ना. आता थर्ड रो 3 3 1 आहे की नाही, मग 1 - 1 3 सॉरी या ठिकाणी 1 - 1 1 2 1 2 हे दोन रो आपण आहे असे लिहूयात, 1 - 1 आणि काय 1 1 - 1 1 त्यानंतर 2 1 2 2 1 2 बरोबर. आता थर्ड रो बघा, थर्ड रोला फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, एक एक एलिमेंट बघा 3 3 आणि 7 आहे की नाही. हा तिसरा रो आहे बघा, हा थर्ड रो, याला थर्ड रो म्हणायचं. मग याला काय करायचं, फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं ना बरोबर, 3 × 3 9 3 × 3 9
आणि त्यानंतर एलिमेंट आहे सेवन, सेवन टू थ्री 21। आता या ठिकाणी मिळालेला ॲन्सर बघा, आणि यापूर्वीचे एक्झाम्पलमधील ॲन्सर, आता यापूर्वीचे एक्झाम्पल इथे आहे तो मॅट्रिक्स 1 - 1 1 2 1 2 9 9 21 सेम आलेला आहे का बघा, 1 - 1 2 1 2 9 9 21 आलेलं आहे सेम। आता सेम कसं, थ्री रोज थ्री कॉलम आहेत बरोबर, आणि त्याच्यातले एलिमेंट देखील सेम आहेत, आपल्याला काय काय म्हणता येईल, इन रिक्वायर्ड ॲन्सर, इन रिक्वायर्ड ॲन्सर बोथ मॅट्रिक्स आर इक्वल, म्हणजे दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे मिळालेलं ॲन्सर आहे ते दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत बरोबर, आले का लक्षात बघा। ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन लक्षात आलं का बघा, त्यानंतर आपल्याला न्यू मॅट न्यू कन्सेप्ट बघायचे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स। समजले सर्वांनी एक्झाम्पल दोन्ही पण, येस ठीक आहे, आपण नेक्स्ट न्यू कन्सेप्ट कडे जाऊया। सिमिलर एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी बघूयात आपण, आहे का होमवर्कसाठी घेऊया आपण, वन मिनिट। या ठिकाणी 2B 2A ठीक आहे, आपल्याला आता जी नवीन कन्सेप्ट पाहिजे बघा ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट अशा पद्धतीने आहे की आपल्याला जे बोर्ड एक्झामला प्रश्न विचारले जातात ते याच कन्सेप्टवरती विचारले जातात। हे बेसिक आपण एक्झाम्पल्स पाहिली की ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स। इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, आता हे इनवर्स म्हणजे काय आणि मॅट्रिक्स म्हणजे काय, तर मॅट्रिक्स म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे, तरी देखील थोडंसं आपण रिवाईज करूया, काय प्रॉब्लेम नाही आहे। आता मॅट्रिक्स म्हणजे काय, जे क्लोज ब्रॅकेटमध्ये टू रोज टू कॉलम किंवा थ्री रोज थ्री कॉलम्समध्ये मांडलेले असतात त्याला मॅट्रिक्स म्हणतो आपण, ठीक आहे। आता त्यानंतर दोन व्हर्टिकल लाईन्समध्ये तेच एलिमेंट्स मांडायचे, तर याला डिटर्मिनंट म्हणायचं, बघा डिटर्मिनंट, आणि हा आहे आपला मॅट्रिक्स। ओके, आपला मॅट्रिक्स आहे हा डिटर्मिनंट आहे, तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घेऊ शकतो आपण, परंतु डिटर्मिनंटचा मॅट्रिक्स घेतला जात नाही, मॅट्रिक्स सॉल्व करायचा नसतो, डिटर्मिनंट सॉल्व केला जातो, मॅट्रिक्स सिम्प्लिफाय केला जातो। सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करून
त्याचा युनिट मॅट्रिक्स वगैरे तयार करू शकतो आपण. आता इनव्हर्स ही कन्सेप्ट काय नेमकी हे आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल बघा, मी एक मॅट्रिक्स घेतोय, तर या मॅट्रिक्सला मॅट्रिक्स आहे 2 3 1 2. आता मोस्ट ऑफ दी यापूर्वी 11वीमध्ये आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे होतं, ॲडिशन होतं, ते कदाचित झालं असेल किंवा नसेल, तरी देखील आपण या ठिकाणी रिवाईज करावंच लागणार आपल्याला. आता त्यानंतर दुसरा मॅट्रिक्स आहे 2 -3 -1 आणि 2. बघा, आता हे दोन मॅट्रिक्स आहेत बरोबर. तर या दोन मॅट्रिक्समध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, म्हणजेच ए इंटू बी करायचं आपल्याला. ठीक आहे, आता ए इंटू बी कसं केलं जातं, ॲडिशन कसं केलं जातं, सबट्रॅक्शन कसं केलं जातं, हे या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. बघा, पहिला मॅट्रिक्स आहे ए बरोबर, 2 3 1 2. त्याच्यानंतर 2 -3 -1 2. आता याच्यामध्येच आपण डेमो बघूया. ए प्लस बी ॲडिशन बघायचे दोन मॅट्रिक्समध्ये. ॲडिशन करत असताना करस्पॉन्डिंग एलिमेंट करायचे, हा 2 एलिमेंट पहिला, याच्यातला पहिला एलिमेंट किती आहे 2 आहे, म्हणजे 2 + 2 = 4 करायचं. त्याच्यानंतर 3 - 3, या दोन्हीचे ॲडिशन होणार आहे, 3 आणि -3. तर 1 + 1 - आहे, म्हणजे 0 येणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 1 + -1 हे देखील 0 येणार आहे. त्याच्यानंतर 2 + 2 = 4 बरोबर. आता हे झालं ॲडिशन, त्यास सिमिलरली सबट्रॅक्शन येतं, म्हणजे वजाबाकी देखील आपण अशाच पद्धतीने करायची असते. आता राहिला प्रश्न मल्टिप्लिकेशनचा. ठीक आहे, ॲडिशन समजलं का बघा, ॲडिशन लक्षात आलं, सबट्रॅक्शन लक्षात आलं का पहा. काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला ॲडिशन देखील करावं लागतं, सबट्रॅक्शन देखील करावं लागतं. 3 रोज 3 कॉलमचा जरी मॅट्रिक्स असेल तरी कंडिशन तीच आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन मोस्ट कन्सेप्ट आहे बघा. आता मल्टिप्लिकेशन करत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं ते आपण बघूयात. ठीक आहे, तर मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. ओके, आपण हा मॅट्रिक्स आपल्याला काय मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे ना. ओके, तर मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन पुसलं पाहिजे, ॲडिशन नका, मल्टिप्लिकेशन पाहिजे ना. मल्टिप्लिकेशनमध्ये काय करायचं बघा, नीट व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पूर्ण सिम्प्लिफाय मेथडमध्ये मांडतो आहे. 2 × 2, आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे या ठिकाणी मी कोणतंही चिन्ह लिहित नाही आहे. तर आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं असतं, पहिल्या मॅट्रिक्समधील पहिला रो घ्यायचा आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधील पहिला कॉलम घ्यायचा असतो. बघा, पुन्हा एकदा वाक्य नीट ऐका, पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम घ्यायचा आणि मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 2, नीट लक्षपूर्वक बघा, 2 × 2 प्लस ॲडिशन करायचे असते 3 × -1. आता हे कॅल्क्युलेशन आपण नेक्स्ट स्टेपला करूयात. त्याच्यानंतर जोपर्यंत सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम संपत नाहीत तोपर्यंत मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये 2 कॉलम आहेत, म्हणून काय करायचं, पुन्हा त्याच रोनं ह्या दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती येणार आहे, तर 2 × -3 प्लस ॲडिशन कंपल्सरी येणार आहे, ॲडिशनच करायची. ठीक आहे, नाही तर 3 × 2 3 × 2. ठीक आहे, बघा, 2 × 2 + 3 × -1. आता 2 × 2 येतं आलं, 3 × -1 या ठिकाणी आलं, म्हणजे आपण पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, पहिल्या रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, ह्या ठिकाणचे कॉलम संपले, म्हणजे मल्टिप्लिकेशन आपलं संपलं, मॅट्रिक्स क्लोज करायचा. आता त्यानंतर बघा नेक्स्ट, आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो न्यू मॅट्रिक्स तयार होणार आहे तर तो देखील गिवन मॅट्रिक्सच्या ऑर्डरचा असतो. ऑर्डर म्हणजे काय, 2 रो आणि 2 कॉलम, याच्यामध्ये सुद्धा 2 रो आणि 2 कॉलम आहेत, इतके नाही. बघा, 2 रो कुठले, 2 3 1 2, हे 2 रो झाले. कॉलम कोणते झाले, उभ्या पद्धतीने मांडलेले, 2 1 3 2 बरोबर. त्याच्यावर इथेही बघा, अशा पद्धतीनं याची ऑर्डर असते.
ठीक आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढील मल्टिप्लिकेशन बघायचं आहे ना। आता हे थोडंसं पुन्हा पुन्हा रिवाइज होतं आहे, मी ऑर्डर लिहिलेली आहे या ठिकाणी, ठीक आहे। आपण असू द्यात, ऑर्डर आपची आपल्याला गरज आहे। ऑर्डर किती आहे आपली, 2 बाय 2 आहे। 2 बाय 2 म्हणजे 2 रो 2 कॉलम। आता त्यानंतर पुढचं मल्टिप्लिकेशन बघा। आता या ठिकाणी सुरुवातीला काय केलं आपण, पहिला रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, पहिल्या रो न दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, आणि हे अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन मांडलं। त्याच्यानंतर सेकंड रो बघा, हा सेकंड रो आहे की नाही, ह्या सेकंड रोनं काय करायचं, पुन्हा पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी, म्हणजे सेकंड रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती येणार आहे बघा, 1 × 2 ॲडिशन 2 × −1। त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, त्याच सेकंड रोनं सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 × −3 प्लस 2 × 2 बघा। लक्षात येते का तुमच्या कन्सेप्ट, बघा मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे। मल्टिप्लिकेशन मोस्ट कन्सेप्ट आहे, इन्वर्स काय हे बघण्या अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे, बरोबर। आता हे मल्टिप्लिकेशन आपण व्यवस्थितपणे मांडूयात आता बघा। आता एलिमेंट छोटे येणार आहे, 2 × 2 4 प्लस का मायनस येते बघूया, 3 × −1 − 3 येते, 4 − 3। ह्याची देखील आपण वजाबाकी बेरीज काय असेल ते आपण पुढे मांडूया, 2 × −3 − 6 प्लस पुढचं मल्टिप्लिकेशन प्लस येणार, 3 × 2 6 1 × 2 2 त्यानंतर 2 × −1 मल्टिप्लिकेशन पुढचं मायनस येते त्यामुळं निगेटिव्ह साईन, त्याच्यानंतर 1 × −3 − 3 आलं प्लस 2 × 2 4 आलं, बरोबर। आणि मग आपल्याला आता फायनल मॅट्रिक्स लिहायचा आहे, शेवटी जो येणार आहे तो बघा, 4 − 3 1 −6 + 6 0 2 − 2 0 −3 + 4 + 1। आता या ठिकाणी हा जो आपल्याला मॅट्रिक्स मिळालेला आहे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं। आयडेंटिटी मॅट्रिक्स हा कॅपिटल आयनं लिहिला जातो। आता या ठिकाणी या आलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर देखील 2 रो आणि 2 कॉलम आहे की नाही बघा, बरोबर आहे, 2 रो आणि 2 कॉलम आहे। आता याला आयडेंटिटी मॅट्रिक्स का म्हणायचं, कारण आपण याचा ज्यावेळी आपण याचा डिटर्मिनंट घेणार आहोत, बघा ज्यावेळी आपण याचा डिटर्मिनंट घेणार आहोत, तर डिटर्मिनंट म्हणजे काय करतो, दोन व्हर्टिकल लाईन्समध्ये तेच एलिमेंट मानायचे असतात आणि त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून वजाबाकी करायची। मग 1 × 1 1 आलं, मायनस 0 × 0 0 आलं, म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यू 1 आली, म्हणजे ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 1 येते त्यावेळी त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं। मग ज्यावेळी दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे आयडेंटिटी येत असतं त्यावेळी ते दोन्ही मॅट्रिक्स हे एकमेकाचे इन्वर्स असतात। आता इन्वर्स लिहित असताना बघा, आता हा गिवन ए मॅट्रिक्स आहे की नाही, आता हा तुमचा गिवन ए मॅट्रिक्स आहे, आता हा गिवन ए मॅट्रिक्स आणि हा दुसरा बी मॅट्रिक्स आहे, मग ह्या ए मॅट्रिक्सला बी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतोय। म्हणजे याचा अर्थ गिवन मॅट्रिक्सचा जर इन्वर्स मांडायचा असेल तर ए इन्वर्स अशा पद्धतीनं लिहिलं जातं, आणि मग हा ए इन्वर्स काय असेल, तर हा तुमचा बी मॅट्रिक्स आहे, 2 − 3 − 1 आणि 2 बघा। म्हणजे इन्वर्स हे कसं लिहिलं जातं, तर हे त्याचं सिम्बॉल आहे, समजते का बघा। त्याच पद्धतीनं जर का तुम्हाला एक्झाम्पलमध्ये असं विचारलं
कि ह्या ए मॅट्रिक्सचा इनवर्स काढा, तर इनवर्स काढण्याच्या दोन पद्धती आहेत आणि त्या दोन्ही पद्धतीने आपण जर गेलो तर आपल्याला हे आंसर मिळायलाच पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने आंसर येणार आहे। तर त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालेलं आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार आहे या ठिकाणच्या ह्या ए मॅट्रिक्सचा बी मॅट्रिक्स हा इनवर्स आहे आणि ह्या बी मॅट्रिक्सचा हा ए मॅट्रिक्स इनवर्स आहे, म्हणजे हे एकमेकाची इनवर्स मॅट्रिक्स आहे आणि इनवर्स हा अशा पद्धतीने लिहिलेला जातो। म्हणजे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला जर हा मॅट्रिक्स दिला असेल तर त्याचा इनवर्स हा यायला पाहिजे, आणि जर का आपल्याला एक्झाम्पलमध्ये हा मॅट्रिक्स दिला असेल कोणता बी मॅट्रिक्स तर त्याचं इनवर्स हे ए मॅट्रिक्स मिळायला हवा, तरच या ठिकाणी आपण हे दोन्ही मॅट्रिक्स एकमेकाचे इनवर्स म्हणू शकतो। आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन तुमच्या लक्षात आले का बघा, सुरुवातीला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे लक्षात, तरच आपल्याला पुढे जाता येईल। समजले का बघा, बऱ्यापैकी रुपवर्क झालेला आहे या ठिकाणी, आपण जे रुपवर्क आहे ते पुसून टाकूया, अडचण नाही। हा ए इनवर्स मॅट्रिक्स आहे, याची देखील आपल्याला काही गरज नाही, बरोबर बघा लक्षात येते का तुमच्या। आले का बघा, म्हणजे जर का आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घेत असताना ए मॅट्रिक्स अगोदर घेतला त्यानंतर बी घेतला, जर का मी या ठिकाणी बी मॅट्रिक्स देखील अगोदर घेतला ए मॅट्रिक्स नंतर घेतला तरी देखील त्याचं मल्टिप्लिकेशन हे आयडेंटिटी मॅट्रिक्सच येणार आहे। बघूया आपण सोडवून, ठीक आहे। चालत आपण नेक्स्ट पेजला आपण काय करूया, बी मॅट्रिक्स अगोदर घेऊयात, ठीक आहे। बी मॅट्रिक्स अगोदर घेऊया, बी मॅट्रिक्स काय आपला सांगा बघू, बी मॅट्रिक्स आपला 2 - 3 - 1 2 आहे की नाही, 2 - 3 - 1 2 2 - 3 - 1 2 हा बी मॅट्रिक्स आहे। याच्यानंतर ए मॅट्रिक्स काय आपला सांगा बघू, ए मॅट्रिक्स सोपा आहे 2 - 3 - 1 2 2 - 3 - 1 2 आता या ठिकाणी काय करायचं आहे, बी मॅट्रिक्स अगोदर घ्यायचं आहे, ए मॅट्रिक्स नंतर घ्यायचं आहे। बी मॅट्रिक्स काय आपला 2 - 3 - 1 2 त्याच्यानंतर ए मॅट्रिक्स आहे 2 - 3 - 1 2 बरोबर। आता या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन करताना थोडंसं तुम्हाला जर समजलं असेल तर थोडंसं कॅल्क्युलेशन आपण डायरेक्ट करूया, ठीक आहे। तर आता पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 - 2 - 4 येणार, त्यानंतर आपल्याला ॲडिशन करायची असते 3 - -1 आलेला आन्सर आपण कंसात लिहूया, मायनस येते म्हणून त्यामुळं -3 आलं। त्याच्यानंतर पहिल्याच रोनं दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 2 - 3 - 6 आलं, त्यानंतर -3 - 2 - 6 आलं, बरोबर। त्याच्यानंतर सेकंड रोनं पुन्हा पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं, -1 - 2 - 2 मध्ये ॲडिशन आहे कंपल्सरी, त्यानंतर या 2 ने 1 ने गुणायचं 2 आलं। त्याच्यानंतर पुन्हा त्याच रोनं सेकंड कॉलमला गुणायचं, -1 - 3 - 3 + 2 - 2 - 4 बरोबर। आता ठिकाणी वजाबाकी बेरीज फक्त राहिलेली आपण ती करून घेऊया, 4 - 3 - 1 आलं, 6 - 6 - 0 आलं, -2 + 2 - 0 आलं, -3 + 4 - 1 आलं। तर पहा या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स आला की नाही, 1 - 0 - 0 - 1। तर त्या ठिकाणी आणखीन एक आयडेंटिटी मॅट्रिक्स ओळखण्याची कन्सेप्ट सांगतो, तर हे जे एलिमेंट आहेत यांना डायगोनल एलिमेंट्स म्हटलं जातं। आता डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय हे देखील आपल्याला बघितलं पाहिजे। तर यापूर्वी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलेलं आहे, आठवते का बघा, नसेल आठवत तरी काय प्रॉब्लेम नाही। ए बी सी आणि डी हे 4 एलिमेंट आहेत का नाही, याची ऑर्डर आहे 2 - 2 2 रो आणि 2 कॉलम। मग हे एलिमेंट कसे असतात,
ए वन वन अपन ए वन वन का मन तो पहला रो पहला कॉलम क्या मन तो ए वन टू मे पहला रो दुसरा कॉलम ए वन टू त्याच्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम म्हणून ई टू वन त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मग या ठिकाणी ही जो ऑर्डर आपण जी लिहितोय की नाही त्या एलिमेंटची ही ज्यावेळी सेम असते ए वन वन ए टू टू ए थ्री थ्री ए फोर फोर तर ह्या एलिमेंट्सना डायगोनल एलिमेंट्स म्हणायचे मग या एलिमेंट्सला जर डायगोनल एलिमेंट म्हणत असतील तर मग उरलेल्या एलिमेंट्सला काय म्हणायचं नॉन डायगोनल आलं लक्ष तुमच्या बघा समजते का हे दोन एलिमेंट्स आहेत यांना डायगोनल एलिमेंट्स म्हणायचे म्हणजे कुठले ए वन वन ए टू टू यांना काय म्हणायचं डायगोनल एलिमेंट्स आणि ए वन टू आणि ए टू वन हे कसे आहेत नॉन डायगोनल नॉन डायगोनल एलिमेंट्स इथे का लक्षात नॉन डायगोनल ओके मग अशाच पद्धतीनं जर का मॅट्रिक्स थ्री बाय थ्रीच असेल म्हणजे ए वन वन ए वन टू ए वन थ्री ए टू वन ए टू टू ए टू थ्री ए थ्री वन ए थ्री टू ए थ्री थ्री तर हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हणायचं डायगोनल एलिमेंट्स आणि उरलेले एलिमेंट्स आहेत त्यांना नॉन डायगोनल म्हणायचं येते का लक्षात बघा आता हा मॅट्रिक्स कुठला आहे थ्री रोज आणि थ्री कॉलम्स आहे म्हणून याला थ्री ऑर्डर मॅट्रिक्स म्हणायचं आणि या ठिकाणचा मॅट्रिक्स आहे टू बाय टूचा म्हणजे दोन रो आणि दोन कॉलम्स आहे म्हणून टू ऑर्डरचं मॅट्रिक्स म्हणायचं ठीक आहे मग थ्री ऑर्डर्स मॅट्रिक्सचा देखील आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो तो आयडेंटिटी मॅट्रिक्स कसं असणार आता आयडेंटिटी मॅट्रिक्स हे तर आहे टू ऑर्डरचं म्हणजे याला आय टू म्हणतात त्याच्यानंतर वन 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 हे डायगोनल एलिमेंट्स वन वन पाहिजेत रिमेनिंग एलिमेंट्स आर ऑल आर झिरो या मॅट्रिक्सला आय थ्री आय थ्री म्हणजे तीन रोज आणि तीन कॉलमचा मॅट्रिक्स येतो आणि त्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स वन आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो आहेत आणि त्याच्यामुळे त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं आवाज क्लिअर येतोय का बघा सगळ्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर थोडंसं फ्लक्च्युएशन होत असेल पण स्क्रीनवरती लिहिलेलं आणि आवाज व्यवस्थित येतोय का बघा ठीक आहे शक्यतो सर्वांनी हेडफोनचा यूज करा आवाज क्लिअर येईल तुम्हाला ठीक आहे ओके तर आता मेन कन्सेप्ट बघा तुम्हाला समजले का मोस्ट कन्सेप्ट मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स हे समजलं पाहिजे आणि मग आपण आता इनव्हर्स काढण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्याच्याकडे आपण जाणार आहोत ओके आलं लक्षात जाऊयात पुढं बघा काय काय समजलं जर कोणाला काही शंका असेल तर सांगा बरं का तुम्ही जर या ठिकाणी जर मला विचारला तर हे मी पेज येतो या ठिकाणी स्टॉप केलेलं आहे बघा तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर मला सांगा अगदी तुम्हाला या ठिकाणी काही शंका येत असतील तर तुम्ही काय करा एका कागदावरती लिहून त्याचा फोटो मला पाठवला तरी चालेल आणि मला सांगा चालेल शंका नाही कोणाला आपण पुढे जाऊया ना
आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मॅथ्स नाही, आपले ज्यावेळी फिजिकली कॉलेज चालू होईल त्यावेळी आपल्याला बरेच कॉन्सेप्ट लक्षात येतील. ओके, आपण पुढे जाऊयात. आपण नेक्स्ट आता आपल्याला बघायचं ते काय इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, मेन कॉन्सेप्ट जे आहे आपले, बघा आपल्याला या ठिकाणी पॉईंट्स सांगवलेले की नाही, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, हे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, तर याची मेन कॉन्सेप्ट जे आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, ह्या इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्समध्ये दोन पद्धती आहेत, एक आहे ॲडजॉइंट मेथड आणि सेकंड आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये त्याच्यामध्ये देखील दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे रो आणि दुसरी आहे कॉलम. तर यामधील पहिली आपण जी मेथड आहे ती पाहणार आहोत, ॲडजॉइंट मेथड. पण त्या ॲडजॉइंट मेथडकडे जाण्यापूर्वी आपल्याला त्या ॲडजॉइंट मेथडमध्ये काही कन्सेप्ट लागतात त्या पहिल्यांदा आपण अंडरस्टँडिंग करून घेऊया. आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण बघूयात. आपल्याला ॲडजॉइंट मेथडमध्ये बघा, ॲडजॉइंट मेथडची डेफिनेशन सांगतो. ए इनव्हर्स इज इक्वल टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता हे ॲडजॉइंट जे मी काय म्हणतोय, आता याचा अर्थ काय नेमका ते आपण बघूया. आता हा डिटर्मिनंट ए म्हणजे काय ते देखील सोपं आहे. आपल्याला पहिल्यांदा ॲडजॉइंट ऑफ ए हे पाहायचं आहे. आता ॲडजॉइंट ऑफ ए पाहण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक एक्झाम्पल्स पाहिजेत. आता बेसिक एक्झाम्पल म्हणजे काय बघा, आता एक्झरसाईज पेज नंबर 51 जर आपण गेलो, काय म्हटले बघा, फाईन फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाईन द को फॅक्टर्स, फाईन द को फॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स, फाईन द को फॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. आता मोस्ट कन्सेप्ट आहे बघा, -1, -2, -3, -4. आता हा आपल्याला दिलेला मॅट्रिक्स आहे, याचं काय करायचं, आपल्याला को फॅक्टर्स काढायचे आहेत. आता ह्या को फॅक्टर्सचं काय करायचं आणि त्याच्यानंतर ॲडजॉइंट कसा मिळवायचा हे देखील आपल्याला बघावं लागेल. तर त्या ठिकाणी काय करायचं बघा, लेट हा दिलेला मॅट्रिक्स आहे आपला -1, 2, त्याच्यानंतर -3, 4. आता को फॅक्टर्स काढत असताना आपल्याला मायनर म्हणजे काय हे देखील कळलं पाहिजे, बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्हाला को फॅक्टर्स हे पहिल्यांदा मी सांगणार आहे. बघा एक्झाम्पल आपण न्यू पेजवरती घेऊया, लेट ए इज इक्वल टू काय मॅट्रिक्स आपला -1, 2, -3, 4 -1, 2, -3, 4. आता या ठिकाणी ए वन वन म्हणजे पहिला एलिमेंट, म्हणजे ते -1. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मायनर घ्यायचा असतो, मायनर म्हणजे काय, कॅपिटल M11 लिहायचं. 1-1 म्हणजे याची जी ऑर्डर आहे तीच इथे येणार आहे, M11. मग आता हा मायनर कसा घ्यायचा, मायनर घेत असताना जो आपण इलेमेंट घेतोय त्या इलेमेंटचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेला एलिमेंट किती आहे, 4 आहे. म्हणजे हा -1 आहे, हा -1 किती नंबरच्या रोमध्ये आहे, पहिल्या रोमध्ये आणि पहिल्या कॉलममध्ये देखील आहे. मग पहिला कॉलम आणि पहिला रो सोडून द्यायचा आणि मग उरला एलिमेंट कोणता, 4, म्हणजे ठिकाण पण 4 घेतला. त्याच्यानंतर आता याच्या खाली मी लिहितो इथं, हा काय, हा एलिमेंट आहे दिलेला मॅट्रिक्समधला, हा काय, मायनर. ओके, आणि त्याच्यानंतर आपण को फॅक्टर घेणार आहे. आता या को फॅक्टरला कॅपिटल ए हा यूज केला जातो,
मैनस वन रेस टू वन प्लस वन तो ये डेफिनेशन है कोफैक्टर की ए आय जे इज इक्वल टू मैनस वन रेस टू आय प्लस जे इंटू यम आय जे। आता आय एन जे मजे का तो त्याची ऑर्डर है पहला रो पहला कॉलम आता ठीक है बहुत पहले एलिमेंट घेतला पण ए वन वन है कि नहीं पहला रो आणि पहला कॉलमचा एलिमेंट है त्याच्यानंतर माइनर देखील तोच आला है एम वन वन त्याच्यानंतर ए वन वन मैनस वन का वन प्लस वन म्हणजे इथे जे नंबर्स आहेत तेच मैनस वन चा पावर करायचा इंटू एम वन वन। आता ठिकाण काय करणार मैनस वन का स्क्वेर मैनस वन का स्क्वेर एम वन वन फोर है बरोबर मैनस वन का स्क्वेर किती येतो मैनस वन ना बरोबर का मैनस वन का स्क्वेर प्लस येतो हाँ मैनस वन का स्क्वेर प्लस वन इंटू फोर म्हणजे किती आलं फोर बरोबर वन इंटू फोर फोर आला म्हणजे या ठिकाणी को फॅक्टर पहिला मिळाला फोर। आता मी प्रत्येक ठिकाणी एलिमेंट मायनर आणि को फॅक्टर लिहिणार नाही। आता नेक्स्ट एलिमेंट बघा कुठला असणार आहे ए वन टू म्हणजे टू त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे ए टू वन दुसरा वरून पहिल्या कॉलममधला कोणता आहे मायनस थ्री त्याच्यानंतर ए टू टू एलिमेंट कुठला आहे फोर। जस ज्या पद्धतीने आपण पहिल्या एलिमेंटचा को फॅक्टर काढला त्या पद्धतीने उरलेल्या तिन्ही एलिमेंटचे देखील आपल्याला को फॅक्टर काढायचे आहेत त्याचे करस्पॉन्डिंग आपल्याला मायनर देखील लिहावे लागतात। मायनर कसं येणार एम वन टू ए वन टू चा मायनर एम वन टू। आता हा कसा येणार बघा एम वन टू कसा येणार हा टू एलिमेंट कुठे आहे तो बघायचा हा या ठिकाणी कोणत्या पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये पहिला रो आणि दुसरा कॉलम सोडायचा राहिला एलिमेंट कोणता मायनस म्हणून त्याचा मायनस थ्री एलिमेंट आला त्याचा को फॅक्टर ए वन टू म्हणजेच मायनस वनचा पॉवर वन प्लस टू इंटू एम वन टू मायनस वनचा क्यूब इंटू एम वन टू किती आहे मायनस थ्री आहे। आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू आहे मायनस वनचा क्यूब मायनस वन येतो इंटू मायनस थ्री म्हणजे प्लस थ्री आलं बरोबर आहे का। त्यानंतर ए टू वन ए टू वनचा मायनर मायनर काय तोच येणार ना एम टू वन इज इक्वल टू आता हा एलिमेंट कुठे बघा मायनस थ्री दुसऱ्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये म्हणजे त्याचा मायनर टू आला त्याच्यानंतर ए टू वन इज इक्वल टू ए टू वन म्हणजेच मायनस वनचा पॉवर किती लिहायचा दोन अधिक एक इथला घ्यायचा एकवीस दिसते ना ती बेरीज करायची त्यानंतर एम टू वन एम टू वन म्हणजे काय घ्यायचं इथला एलिमेंट घ्यायचं मग मायनस वनचा क्यूब आणि एम टू वन किती आहे टू बरोबर मायनस वनचा क्यूब किती येतो मायनस वन इंटू टू म्हणजेच मायनस टू त्यानंतर ए टू टू। आता मी काय सांगणार नाही तुम्हाला तुम्ही सांगा एम टू टू काय येणार आणि ए टू टू बोला एम टू टू काय घ्यायचा मायनस वन बरोबर आहे बघा हा फोर एलिमेंट आहे की नाही हा दुसऱ्या कॉलम मध्ये आहे की नाही आणि दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या रो दुसरा कॉलम सोडला मायनस वन आला बरोबर त्याच्यानंतर ए टू टू म्हणजे मायनस वनचा टू प्लस टू एम टू टू मायनस वनचा रेस टू फोर एम टू टू मायनस वन मायनस वनचा रेस टू फोर प्लस वन आणि मायनस वन म्हणजे किती येणार मायनस वन। हे झाले को फॅक्टर सगळे तयार। आता को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स। आता हा लिहित असताना बघा मी आता या ठिकाणी काय लिहितोय पहिल्यांदा को फॅक्टर मॅट्रिक्स ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू। आता याच्या ज्या काही किमती आलेल्या आहेत त्या इथे लिहायच्या काय येणार फोर ए वन टू किती आला आहे थ्री ए टू वन
माइनस टू आला आहे, इटू टू माइनस वन। आता हा झाला आपला को फैक्टर मैट्रिक्स। आता याचा ऍडजॉइंट लिहायचा आहे, मग ऍडजॉइंट लिहित असताना काय करायचं बघा, फक्त जो रो आहे त्याचा कॉलम तयार करायचा, आणि जो रो दुसरा आहे त्याचा दुसरा कॉलम तयार करायचा, याला म्हणायचं ऍडजॉइंट ऑफ गिवन मॅट्रिक्स। को फॅक्टर मॅट्रिक्स लक्षात आलं का बघा, बघा म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए डिफाईन करत असताना आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स डिफाईन करावाच लागतो। आपल्याला एक्झाम्पल विचारले फक्त को फॅक्टर मॅट्रिक्स, मी ॲडिशनल याच्यात ॲडजॉइंट ऑफ ए हा कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, कळलं? हां, समजलं का? बघा एक्झाम्पलचं हेडिंग काय, फाइंड द को फॅक्टर्स ऑफ द लिमिट्स। को फॅक्टर्स फक्त काढायचे आपल्याला, आपण को फॅक्टर्स तर मिळवलेच, त्याबरोबर त्या को फॅक्टर्सचा मॅट्रिक्स लिहिला आणि त्याचा ॲडजॉइंट देखील लिहिलेला आहे। आपल्याला पुढील एक्झाम्पल असतील ते ॲडजॉइंट डिफाईन करण्याचे असते, ठीक आहे? बघा काही शंका असतील तर, आणि आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवायला देणार आहे को फॅक्टर्स काढण्याचं। एक एक्झाम्पल सफिशियंट आहे तुम्हाला, याचा को फॅक्टर्स मॅट्रिक्स तयार करायचं, फोर मायनस वन, ठीक आहे? आता याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला थ्री ऑर्डरचं मॅट्रिक्स घेऊन बघायचं आहे। तर आतापर्यंत झालेल्या कन्सेप्टपर्यंत आपल्याला बस आहे, आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात पुढील कन्सेप्ट काय असेल त्या।